षटकांची मॅच असेल, एक 17 साठी 15 मिनिटे। पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका पसलाय, बराच वेळ चेंडू हवेमध्ये, झेल घ्यायचा कोणी असा विचार या ठिकाणी केला जात होता। दोन धावा या चेंडूवरती मिळतात आणि या दोन धावांच्या सहाय्यानं स्वतः सह संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय फलंदाज अजिंक्य। दोन धावा लागत आहेत, त्या धावफलकावरती एक चांगली मॅच पाहायला मिळेल। एका बाजूला संदेश पाटील, आकाश पाटील हे धाकड फलंदाज, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या सामन्यात आमूलाग्र बदल होताना पाहायला मिळतो, कारण सलामीसाठी सुबोध भोसलेला अद्यापपर्यंत आपण पाहिलं होतं, पण कदाचित त्याची या सामन्यात अनुपस्थिती असावी आणि त्या कारणास्तव मागच्या सामन्याचा हिरो निकेश प्रबलकर सलामीसाठी येतोय। जोरदार अपील केली जाते, आक्रोश झाल्याने खेळण्याचा प्रयत्न, ज्यावेळेस तुम्ही आक्रोश होता त्यावेळेस बरोबर एष्ट्यांच्या मधोमध सापडता आणि पायचीत होण्याची शक्यता असते। बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही, पायचीतच्या सहाय्याने पहिला विकेट गमावला जातोय ओरोसी संघाचा। चिंचघर म्हणजे आयोजक आणि पाहुणे असा सामना असे निखिल वाकले, कारण चिंचघरचा बघूया हा बालेक केला आहे, त्यांचं घरचं मैदान आहे, त्यांना माहिती आहे राम मंदिर कुठं आहे ना बाबरी कुठं आहे, म्हणजे कोणा ना कोणा माहीत आहे। थँक्यू डीजे। धावफलकावरती एक फलंदाज गमावलाय, धावा आहेत त्या दोन धावा धावफलकावरती। हा आवाज आपण ऐकला असेल खरेदार कराव्याचे एक उत्कृष्ट समालोचक, जे नेहमीच प्रेक्षकांना हसवताना आपण त्यांना पाहिलं असेल, दशरथ पाटील सर यांचा हा आवाज आपण नक्कीच ऐकला असेल। गेले कित्येक स्पर्धेत त्यांना आपण समालोचन करताना पाहत आलो आहे, अगदी रोखठोक समालोचन जशात तसे आणि परिस्थितीनुसार समालोचन करण्यात माहीर असलेले दशरथ पाटील यांचा आवाज आपण ऐकला। एक फलंदाज बाद दोन धावा आहे, धावफलकावरती गोलंदाज तयार आहे। हा चेंडू फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूची प्रतीक्षा करतो, एकच धाव्या चेंडूवरती मिळते, एका धावेच्या बरोबरीने टोटल आले धावफलकावरती 3 धावा। 18 चेंडूचे 1-17 किमान 21 ते 30 धावा उभारावे लागतील, 25-30 धावांचा शोध घेतला तरच गोलंदाज या मॅचमध्ये काहीतरी करू शकतील। अपोजिट गोये चिंचवली संघाच्या ओरोसी संघाचे गोलंदाज, 3 धावा आहे धावफलकावरती, एक महत्त्वपूर्ण फलंदाज गमावला आहे, आकाश पाटील तयार आहे। हा चेंडू यावेळेस विसावला इष्टरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय, धावफलक स्थिरावलंय 3 या धावसंख्येवरती। सागर सुर्वे एक गोष्ट प्रामुख्यानं उल्लेख करेन, वाईट ज्यावेळेस बरेचसे फलंदाज चेंडू उकल्यानंतर वाईटची प्रतीक्षा करतात, पण ही वाईटची जी लाईन आहे ती या मॅचमध्ये पाहायला मिळते, फलंदाज ज्या लाईन वरती उभा राहतो। फटका बघूया आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत, पहिला हादरा, पहिली लागलेली अवदसा, 7:30 नाट नष्टर पनवती विघ्न अप शकून लचांड लटांबर, पहिलं लपड, पहिलं जेंगट पाटी बघ, पहिलाच मुतखडा बाजूला। दोन फलंदाज मात्र यावेळेस गमावलेत, धावफलकावरती धावा आहेत 3 धावा। फलंदाज ज्या पॉपिंग क्रीजमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, मी तर म्हणेन ज्या स्टान्स घेऊन फलंदाज उभा राहतो त्या रेषेपासून अगदी स्टम्पच्या रेषेपर्यंत वाईड लाईन पाहायला मिळते, आणि त्या कारणास्तव फलंदाजाला वाईड मिळणं थोडीशी शक्यता कमी आहे, कारण बहुतांश वेळेला चेंडू पुढ्यातून बाहेर निघतो आणि अशा वेळेला कधी कधी त्या चेंडूवरती वाईड मागितलं जातं, पण इथे ती लाईन क्रॉस केल्यानंतर वाईड इथे मिळणार नाही आहे आणि अशा वेळेला त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे, पण इथे मात्र हा चेंडू बराच बाहेर फेकला जातोय। वाईट असल्याचा इशारा अतिरिक्त एकदम आणि एका धावेच्या सहाय्यानं 4थी धाव लागते आहे ती धावफलकावरती। सुबोध भोसले नसल्याचा परिणाम, त्याहीपेक्षा मागच्या सामन्यात सुबोध भोसलेचा सोडलेला झेल आणि त्या कारणास्तव आता मॅच बघावी लागते ती सारसन टीमच्या या खेळाडूंना, कारण सारसन संघ जर जिंकला असता तर या मोसमात या संधीप्रकाशात या वातावरणात गोहे चिंचवली संघाच्या समोर त्यांना खेळण्याची संधी मिळाली असती, त्याहीपेक्षा घरच्या मैदानाचा फायदा, घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबा कदाचित उपयुक्त ठरला असता, पण त्याच सामन्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं, खराब गोलंदाजी त्या कारणास्तव बाहेरचा रस्ता पकडावा लागतोय, पण एक आयोजक म्हणून त्यांच्यासाठी फार चांगली गोष्ट झाली, कारण त्यानंतर ते मोकळे झाले। इथे मात्र पहिलं षटक संपलंय, धावफलकावरती धाव आहेत 5। सारा जगात क्रिकेट विश्वात, सारा जगात क्रिकेट विश्वात।
महान आता आली जिगर बाजीवा नक्की जिगरबाज युवा नेहमीच आपण उल्लेख करत असतो. संदेश चला आपण बराच वेळ घेतला जातोय. फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय सौरभ मोरे स्ट्रायकर एंडवरती असेल चंद्रकांत देरुनकर नॉन स्ट्रायकर एंडवरती धावफलकावरती धाव आहेत त्या पाच. हा चेंडू पुढ्यात टाकला तदनंतर बोलावलं बाहेरच्या दिशेने निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावलंय पाचच्या धावसंख्येवरती. खरं तर प्रत्येक सुरतेचा अंदाज नवा. पहिल्या दिवसात आपण पाहिला असेल त्याचा खेळ पहिल्या सामन्यात. तदनंतर सिद्धेश वासकरची आपल्यातून फलंदाजी आणि एकंदरीत जे युवा खेळाडू आहेत मानसी इलेव्हन गावठाण संघाचे करण मडवी असतील परेश ठाकूर असतील आणि शेवटच्या सामन्यात आदर्श स्पोर्ट्स संघासमोर एकटा लढला तो एकटगर संघाचा अमित नाईक. आणि इथे मात्र आपण बघतो झेल सुटला जातोय. दोन धावा या चेंडूवरती मिळतात या दोन धावांच्या साह्यानं टोटल आले धाव फलकावरती सात. प्रत्येकाचं फार मोठं योगदान असणं फार गरजेचं आहे. वरोशे संघाला धावा करायच्या असतील तर कोणत्या एका फलंदाजाचा विचार न करता प्रत्येकानं आपलं 100% योगदान दिलं पाहिजे. एक दोन धावा जमवत धावसंख्येची गती वाढवली पाहिजे. एकाच दोन चौकार षटकारांचा शोध घेतला पाहिजे तर धावसंख्येला आकार येईल. उलटाच प्रतीचा हा चेंडू आणि सिंगल डबल झेल सुटल्यानंतर आलेला हा फटका षटकार. नक्कीच स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांचा आज स्मृती दिन आणि त्यांच्या आठवणींना उजाला म्हणून मी एकच सांगेन जगाच्या इतिहासात बापाच्या गादीवर बसण्यासाठी आपल्या सख्या लोकांना मारणारे कैक झाले पण पित्याच्या विचारांनी चालत राष्ट्रासाठी मृत्यूला कवटाळणारे एकच उदाहरण जगाच्या इतिहासात चिरंजीव राहील ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांच्यावरती लावलेले हे मित्र म्हणे धून होत. गर्जुन जय घोष मावळत भरला भगवा जोश हर हर महादेव गर्जुन जय घोष मावळत भरला भगवा जोश समर्दजी जाऊ शिवाचा छावा थोड्याशी बापले काची नाही जगी कुठ दुजी शूर आबांचा शूर छावा ज्याने कित्येक संघर्ष पाहिला आपल्या जीवनामध्ये अगदी कमी कारकिर्द पण कमी कारकिर्दीमध्ये एकही लढाई पराभूत न झालेला राजा म्हणजे आदरणीय छत्रपती संभाजी महाराज. आणि खऱ्या अर्थानं वयाच्या अगदी 9व्या वर्षात औरंगजेबासमोर ताट मानेन मितन म्हणेन उभा राहणारा हा शूर आबांचा शूर छावा आपण पाहिला असेल. पण इथे मात्र संघर्ष आणि संघर्ष करत असताना आलेला षटकार. सचमुच छावा है छावा शेर का हमने आंखें निकाल दी उसकी लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी लेकिन उस जबान से उसने मांगे नहीं रहम के दो लफ्ज. हमने हाथ तोड़ दिए उसके लेकिन नहीं फैला. नक्कीच इतिहास सांगावा तेवढा कमी आहे. 19 धावा आहेत त्या धावफलकावरती. हा चेंडू बॅक टू बॅक त्याच रिझन मध्ये संदेश पाटील आता विचार करण्यास भाग पाडलाय. फलंदाज आपला देवाला आईची ना माया आई नाही तर काहीच नाही जन्म जातो वाया. तळ हाताचा केला पाळणाजीने ममतेचा केला दोर आई माझी देवाहूनही थोर. नक्कीच थोर राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब आणि त्या नसत्या तर शिवाजी जन्माला आला नसता. आणि म्हणून तर आपण पाहतोय की आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज आणि तदनंतर संभाजी महाराज यांचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या संघर्षानंतर आपण या आयुष्यात सुखानं आणि समृद्धीनं नांदतोय. 6 धावा आणि या 6 धावांच्या साह्यानं 25 धावा लागतायत धावफलकावरती. देवीदास कदमची ही आक्रमण देवीदास कदमची फटकेबाजी फार काही सांगून जात आहे. छोटा पॅकेज बडा धमाका. दोन चेंडू शपल झाला आणि तदनंतर लॉंगलेगच्या दिशेने चढवले दोन मोठे प्रहार. 12 धावा झपाट्याने वधारल्या संदेश पाटीलचं षटक
20 धावांचं पाहायला मिळालं, एक मार्क षटक पाहायला मिळालं, धावफलकावरती धाव आहेत, 25 शेवटचं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज समीर पाटील. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून मारा करण्यासाठी तयार आहे. यानंतरची एक मॅच असेल अष्टविनायक मुळगाव आणि एएससी हाल. दोन्ही टीमला मी निवेदन करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. हा चेंडू यावेळेस निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांनी फार मोठा संघर्ष पाहिला, अगदी मी तर म्हणेन जिवंतपणी त्यांना मरण यातना स्वतःच्या डोळ्यांनी पाहावी लागली. कारण ते ही युक्ती जर लढवली नसती तर कदाचित आग्र्याहून रायगडावरती येणं मी तर म्हणेन सोयीस्कर नव्हतं छत्रपती संभाजी महाराजांसाठी. आणि त्यासाठी मी तर म्हणेन छत्रपती शिवाजी महाराज यांनी बॉम्ब उठवली की संभाजी महाराज यांचा मृत्यू झाला. आणि तदनंतर आपण बघतोय अगदी सुखरूप रायगडावरती परतले आणि तदनंतर का हा छावा कडाडला. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा, ठेवावाच नव्हे तर त्यांचा आदर्श आपण पुढे कायम चालवावा असा मी तर म्हणेन एक छावा छत्रपती संभाजी महाराज. तदनंतर मी तर म्हणेन बरेचसे त्यांचे शूर मावले आणि त्यापैकी एक ग्रुप मोहीम गड किल्ल्यांची त्यांचा इतिहास जागा करण्याचा प्रयत्न करतोय. तिसऱ्या पंचमैदानावरती जायचे लवकरच, धावफलकावरती धाव आहेत त्या 26. मोहीम गड किल्ल्यांची हा जो ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून त्यांचाच इतिहास जपण्याचा प्रयत्न केला जातो आहे. प्रत्येक महिन्याला मी तर म्हणेन प्रत्येक गड किल्ल्याला भेट देत असताना त्यावरती मी तर म्हणेन फार चांगलं योगदान. गड किल्ल्यांची साफसफाई असेल, डागडुजी असेल, तदनंतर संवर्धन आपण पाहू शकाल त्यांच्या माध्यमातून केलं जातं. फार चांगला विचार आहे. कारण तुम्ही आयुष्य किती जगलात त्यापेक्षा आयुष्यात काय केलं हे फार महत्त्वाचं असतं. आणि तेच केलं जात आहे मोहीम गड किल्ल्यांची ग्रुप यांच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थाने या ग्रुपचं नाव पुढं करण्यासाठी त्यांनी संकल्पना मनाशी बाळगली की एक क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा भरवायची. त्याचा हेतू मी तर म्हणेन पाहायला मिळाला अवधूतदादा भगत यांच्या माध्यमातून. त्यांनी सुरुवातीला स्पर्धा आयोजित केली गेली, त्या स्पर्धेतून सारसन गावाचं नाव टेनिस क्रिकेट पटलावरती आणलं आणि ते सतत 6 धावा आणि या 6 धावांच्या साह्यानं 32 धावा आहेत त्या धावफलकावरती. हा चेंडू लगातार दुसरा पाहायला मिळतोय. समीर पाटील वरती आ गोकणारी फलंदाजी करतोय हा फलंदाज. चंद्रकांत येरुणकर त्याच्या बॅट मधून आलेला हा षटका. सहा धावा आणि या 6 धावांच्या साह्यानं 38 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. हा चेंडू बॅटची एज क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतो. एक धाव्या चेंडूवरती मिळते आणि एका धावेच्या साह्यानं धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 39. चंद्रकांत येरुणकर या फलंदाजाकडे अनुभव आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या टीमचा हिस्सा आपण पाहतोय. पण संदेश पाटीलवरती जे 2 षटकार लगावले देवीदास कदमनं अपलातून होते. हा मित्र म्हणजे कमी उंचीचा खेळाडू जो या टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाची छाप सोडतोय. खरं तर संदेश पाटील आपण पाहतो एक त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे आणि त्याच्या अनुभवावरती मी तर म्हणेन चढवलेला हल्ला होता देवीदास कदमच्या माध्यमातून. आउट साईड ऑफ स्टम्प एक पाऊल पुढे सरसावत स्टेप आउट होऊन गेल्याचा प्रयत्न. इथे फलंदाज बाद होईल मात्र पंचांचा इशारा येतो की हा चेंडू वाईट. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल. धन्यवाद डीजे ऑपरेटर कुणाल कदम. नवीन फलंदाज मैदानाकडे आगेकूच करतोय. स्ट्रायकर एंड वरती असेल चंद्रकांत येरुणकर. जरूर बाद झाला देवीदास कदम पण त्यांनी मन जिंकली कारण संदेश पाटील सारख्या गोलंदाजावरती केलेले अफलातून 2 प्रहार होते. सागर पाटील तयार आहे. समीर पाटील गोलंदाजी मार्कवरती आहे. त्याने या चेंडूला वलवलं पण जास्त प्रमाणात. बाहेरच्या दिशेनं हा चेंडू निघतो वाईल असल्याचा इशारा. 41 धावा आहेत धावफलकावरती. स्वप्नवत सामना पाहायला मिळतोय. स्वप्नात कोणालाही वाटलं नसेल की इतके हल्ले चढवले जातील. सुबोध भोसलेच्या अनुपस्थितीमध्ये
आणि हा येतोय समोरच्या दिशेने आकाश पाटीलचे एफर्ट पाहायला मिळाले. शेवटपर्यंत चेंडूवरती करडी नजर होती आणि एका हाताने टिपलेला हा झेल. माझ्या अलिबागचा गुलाबा किल्ला, गुलाबा किल्ला, माझ्या अलिबागचा गुलाबा किल्ला, गुलाबा किल्ला. हॅलो, काय झेल टिपला गेला. 24च्या माध्यमातून आपण स्क्रीनवरती पाहू शकाल, वारंवार रिप्ले आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा आहेत, त्या 41 धावा धावफलकावरती गोलंदाज समीर पाटील तयार आहे. कुणाल कदम आणि त्याच्या बॅटमधून कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून तडकवलेला हा चेंडू सीमा ऋषीच्या पलीकडे 4 धावांसाठी येतोय. चौकार आहे, चौकाराच्या साह्यानं 2 मिनिटं डीजे. पहिलं सत्र संपलं, पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या 45. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 5. संदेश पाटीलनं धावा खर्च केल्या 20. त्यानंतर या षटकात धावा पाहायला मिळाल्या 20. येणाऱ्या 18 चेंडू 46 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी वरवशी संघाच्या अपोजिट चिंचवली संघाला. पण या धावांचा पाठलाग केला जाईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील मनीष मुंडे सर. तत्पूर्वी मी विनंती करतो ASC हाल आणि अष्टविनायक मुलगाव संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावं. महाराष्ट्राची शान मोठ्याची खान, महाराष्ट्राची शान मोठ्याची खान, सुंदर ही नगरी. महाराष्ट्राची शान मोठ्याची खान, सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महानचे लाडूची क्रिकेटची पंढरी, रायगड जिल्हा महानचे लाडूची क्रिकेटची पंढरी. विजयासाठी 24 चेंडू. अठरा चेंडू आणि 46 धावसंख्येची गरज आहे. यापुढील मॅच असेल अष्टविनायक मुळगाव आणि ASC हाल. विनंती असेल शुभम घुडविंदे आणि अल्ताफ सरांना की आपण नाणेफेकीच्या कौलासाठी या ठिकाणी यायचंय. दुसरं षटक संपण्याच्या आधी आपण या टॉस बॉक्समध्ये या. 18 चेंडू आणि धावसंख्येची गरज आहे ती तब्बल 46 धावसंख्येची गरज, प्रत्येकी षटकाची सरासरी. पंधरा पूर्णांक 33 च्या सरासरीने मात्र या ठिकाणी धावसंख्या जमवायची असेल. संदेश पाटील आणि आकाश पाटील ही जोडी मैदानावरती आहे. अंकित सर आपण पाहतोय सलामीर फलंदाज आकाश पाटील, अगदी कालापूर तालुक्यामधील एक चाणक्य क्षेत्ररक्षक म्हणून याला ओळखलं जातं. अगदी कमी वेळामध्ये जास्ती मैदान अंतर कापण्याचं काम अगदी आकाश पाटीलच्या माध्यमातून केलं जातं. आपण क्षेत्ररक्षणसुद्धा आपण पाहिलं, जी झेल पकडली एक वाखाणण्याजोगी कामगिरी आपण पाहिली या ठिकाणी झाली. 18 चेंडू 46 धावसंख्येची गरज, संदेश पाटील डावखुरे आटाचा फलंदाज. नॉन स्ट्राईक एंडला, ऑन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आकाश पाटील, चिंचवलीचा वंडर बॉय आहे ज्याच्यामध्ये क्षमता आहे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे न्यायची. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहतो वैयक्तिक. पहिलं सांगे कोठ्यातील प्रथम षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर चंद्रकांत येरुनकर. समालोचक एंडकडून आपण पाहतो, समालोचन कक्षाच्या एंडकडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
एक षटकाचा पॉवर प्ले आपण पाहत आहे या ठिकाणी। पहिला चेंडू आपण पाहत आहे शॉट पुल केला जातोय, चेंडू गली क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत आपण पाहतोय चेंडू निसटून जातोय सीमारेषे पलीकडे चौकार। थैंक यू। पहिल्या चेंडूवर आपली आक्रमकता हा शैली या ठिकाणी दाखवली जाते। पहिल्या चेंडूवर चौकाराने खातं खोललं जातं आहे आपलं। अगदी मोठा फटका आपण पाहत आहे। पहिल्या दिशेने अगदी आकाश पाटील म्हटलं तर एकच झोन नव्हे तर चारही दिशेने मात्र फटकेबाज आपलातून आपल्याला पाहायला मिळतोय तो आकाश पाटील। एक पंचक्रोशी विभागामधील संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर एक मोपाडा विभागामधील वरसेवाडी संघ पाहायला मिळतोय। पंचांकडे आपण पाहत आहे या ठिकाणी अपील केली जाते। पंच चाणक्य आहेत, तेवढं एज्युकेटेड, तेवढं शिक्षण घेतलेलं आहे क्रिकेटमधले। धावपळक मात्र स्थिरवलं जात आहे चार आकड्यावरती। 46 धावसंख्येचं मात्र लक्ष आहे, 15.33 सरासरीने धावसंख्या जमवायची आहे। धावसंख्या जमवणं सुद्धा तितकंच मात्र कठीण होईल। चौकार मारला जातो आपण पाहिलं या ठिकाणी। चौकार मारल्यानंतर दोन चेंडू निर्धार फेकले जातात। जरी माझ्यावर तू प्रहारी हल्ला चढवला असेल तरी मीही तुला मात्र रोप हात खुले करून देणार नाही। हा संदेश मात्र आपण पाहतो गोलंदाज मात्र देतोय फलंदाजाला जशास तसं उत्तर। चौकाराचा मारा केल्यानंतर आपण पाहतोय दोन चेंडू बॅक टू बॅक डॉट येत आहेत। पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर डॉट, तिसरा चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी डॉट येतोय। चौथ्या चेंडूची फेकी मैदानावरती चालू आहे। पुढे एकदा तेच रिझन निवडला जात आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत नाहीये, चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे जातोय। वन बाउन्स चौकार। थैंक यू। आठ धावसंख्या धावपळकावर लागली जाते। अगदी दोन चेंडू डॉट टाकल्यानंतर आपण पाहता आकाश पाटील सुद्धा समंजसपणाचं लक्षण घेतोय। अगदी त्याच लेवलचे आपण पाहताय दोनही गोलंदाज आणि एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। मोठा फटका आपण पाहायला मिळतो स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने मात्र सरकार सरसवला जातोय। चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे जातोय। पंचांचा सिग्नल येतोय, चेंडू सीमारेषे पलीकडे, वन बाउन्स चौकार। यस जिते थँक यू। या चौकाराच्या सहाय्याने मात्र चिंचवली संघ 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जाऊन पोहोचलाय 12 आकड्यावरती। 13 चेंडू आणि 34 धावसंख्येचं समीकरण मैदानावरती चालू आहे। चांगला फटका आहे, चेंडू सरळ सीमारेषेपलीकडे जातोय। वन बाउन्स चौकार। संकल्प पाटील सरांना विनंती आहे की आपल्याकडे 15 मिनिटाचा अवधी दिलाय। या 15 मिनिटाच्या अवधीमध्येच आपण मॅच सेकंड इनिंग ही संपवायची आहे। 50 सेकंदासाठी एक चेंडूला अवधी दिला जाईल। एक चेंडू हा 50 सेकंदाच्या आतमध्ये कम्प्लीट झाला पाहिजे। तुमच्याकडे 15 मिनिट, दोनही पंचांकडे 15 मिनिट दिले जातील, त्यामध्ये आपण सामना संपवायचा आहे। जी काही पॅनलाइज करायचं असेल ते सर्व तुमच्या हातामध्ये मैदानावरती दिलं जाईल। अगदी वेळ आपल्याकडे खूप कमी आहे, चांगलं आयोजन आहे आणि आयोजन हे आपल्याला सूर्यकिरणांमध्येच खेळवायचं आहे। अगदी नाईटची रजनी नाही आहे की आपण नाईटच्या रजनीमध्ये सुद्धा मात्र उरले ते सामने खेळवू शकतो। चांगला प्लॅटफॉर्म आपण पाहता या ठिकाणी। शाखाप्रमुख चषक 2021 पर्व पहिले जितेंद्र कर्णुग आणि त्यांच्या सर्व सहकार्यांसोबत आपण पाहता या ठिकाणी आणि त्यांच्या संकल्पनेतून उभी करण्यात आलेली ही मानाची स्पर्धा या ठिकाणी आपण पाहत आहे। कालापूर तालुक्यामधील पहिले शाखाप्रमुख चषक आपण या ठिकाणी आजमावतोय आणि या स्पर्धेचं पहिली इनामी राशी आहे तब्बल 1,00,000 रुपये। धावपळकर मात्र येऊन धावा पोहोचल्यात 16 आकड्यावरती। 4 चौकार, 2 डॉट चेंडू आपण पाहतोय।
आता विजयाच्या समीप जाण्यासाठी 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण पाहताय चिंचवली संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती। आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12, षटक क्रमांक शिल्लक आहेत 2 आणि विजयासाठी धावसंख्येची गरज असेल 33। म्हटलं तर प्रत्येकी षटकाची सरासरी असेल 15.00 ची। संदेश पाटील आपण पाहता या चेंडूला फेस केला जातोय, धावफळक सिरवला जातोय 16 या आकड्यावरती। आता विजयासाठी 11 चेंडू 30 धावसंख्येचं समीकरण आहे। गोलंदाजी मार्गवर आपण पाहताय तेजस सावंत दुसऱ्या क्रमांकाचं षटक मात्र घेऊन येतोय। 11 चेंडू 30 धावसंख्येचं समीकरण मैदानावरती चालू आहे सारसन विलेज एंड कडून। आपण पाहताय गोलंदाजी मार्गवर तेजस सावंत, संदेश पाटील आणि आकाश पाटील ही जोडी मैदानावरती आहे। डावखोरे आताचा फलंदाज, 11 लाईन चा फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत नाहीये, चेंडू सरळ सीमारेषेपलीकडे जातोय। 4 धावसंख्येसाठी आलेला चौकार अक्षय। वीस धावा धावपळकर लागल्या जातात, 46 धावसंख्येचं आव्हानात्मक टार्गेट आपल्या समोर आहे। आता चेंडू शिल्लक आहेत 10 आणि विजयासाठी धावसंख्या करायची असेल ती 26। 10 चेंडू 26 धावसंख्येची गरज, दोन मोठे फटके अगदी चिंचवली संघाला जसं हवं तसं त्या ठिकाणी नेऊन ठेवू शकतात आणि मात्र वरसेवाडी संघाने दोन विकेट कमावल्या तर त्यांच्या मानासारख्या जागेवरती जाऊ शकतात। टॅप केला जातोय चेंडूला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, उचलतोय, फेकी करतोय, तितपत पूर्ण केली जाते एक धाव, एक धावेपेक्षा अधिक काही मिळणार नाही। धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली 21 या आकड्यावरती। समीकरण बदललंय, आता 9 चेंडू आणि विजयाच्या समीप जाण्यासाठी 25 धावसंख्येची गरज आहे। 21 धावा धावपळकावर लागल्या जातात, 9 चेंडू 25 धावसंख्येची गरज। आकाश पाटील अक्षरशः पहिल्या षटकामध्ये बरसला, 4 चौकार आपण पाहिले त्याच्या फळीमधून आले, 2 डॉट चेंडूचा मात्र त्यांनी सामना केला आणि वैयक्तिक आपल्या 16 धावसंख्येवर खेळताना पाहायला मिळतोय। अगदी पहिल्या षटकाचा जसा पाहिजे तसा मात्र खरपूस समाचार घेतला, त्यामधील आपण पाहिले की 2 चेंडू मात्र चंद्रकांत निर्धार फेकण्यामध्ये यशस्वी झाला। तेजस सावंतवर आपण पाहिलं की पहिला चेंडू मात्र त्याच्या माध्यमातून एक चांगला पडला, दुसरा चेंडू आपण पाहिला की चौकार आला एक मोठा फटका। याही चेंडूवर आपण पाहतोय डॉट चेंडू येतोय, धावपळक सिरवलं जातं 21 आकड्यावरती। आता समीकरण बदललंय, 8 चेंडू आणि 25 धावसंख्येची गरज, 8 25 25 8 असं समीकरण चालू आहे। विजयासाठी 46 धावसंख्येची गरज। आपण मॅच पाहतोय, एकीकडे चिंचवली गोहे संघ आहे तर दुसरीकडे वरसेवाडी 20 संघ आपल्याला पाहायला मिळतोय। एक पंचकृषी विभागातील, एक तर मोहपाडा विभागातील एक 10 संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। दोनही संघ एकमेकांच्या विरोधात झुंजताना पाहायला मिळत आहेत। जसं पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं की वरसेवाडीने मात्र फलंदाजी केली, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपण पाहतोय की चिंचवली संघसुद्धा चालतोय आणि त्याच प्रकारची धावसंख्या मात्र उभारण्याचं काम केलं जात आहे। अगदी आपण पाहताय आता तेजस मात्र फलंदाजाला जखडवून ठेवतोय, 21 धावा धावफळकर लागल्यात, 7 चेंडू 25 धावसंख्येची गरज आहे, 7-25 समीकरण मैदानावरती चालू आहे। अगदी या 3 चेंडूंचा विचार केला तर 3ही चेंडू आपण पाहिले, 2 चेंडू या ठिकाणी मात्र डॉट येत आहेत। 21 धावा धावफळकावर 46 धावसंख्येची गरज होती आणि धावफळकावर आता मात्र लागल्यात 21, 7 चेंडू 25 धावसंख्येची गरज। हा मोठा फटका आपण पाहतोय, अगदी बराच वेळ तो शांत बसला होता आकाश पाटील, आकाश पाटीलच्या फळीमधून आलेला शेवटच्या चेंडूवरचा हा दणदणीत षटकार। थँक्यू, विनंती असेल TSC हाल संघ आणि मुळगाव संघाला हे षटक संपण्याआधी आपण टॉस बॉक्समध्ये या, आपल्याला यापुढे अजूनही एक मॅच खेळवायची आहे।
विनंती असेल की आपण या, अन्यथा आयोजकांना दोन षटकांचा सामना खेळवावा लागेल। अक्षय पाटील आणि अमोल जाधव विनंती असेल पुढे व्यासपीठावर या। सहा चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे, 27 धावसंख्या मात्र धावफळकावर लागले जातात। आकाश पाटील संदेश पाटील ही जोडी मैदानावरती आहे। अगदी आकाश पाटील बराच वेळ शांत मैदानामध्ये बसला, त्यानंतर आहाकार आपण पाहिला की जो पहिल्या षटकामध्ये गाजवला तोच आपण पाहतो की शेवटच्या चेंडूवर मात्र मोठा फटका मारण्यामध्ये यश लाभलं जात आहे। सहा चेंडू 19 धावसंख्येची गरज, 27 धावा धावफळकावर। पहिला चेंडू आपण पाहता डायरेक्टली फलीवर घेण्याचा प्रयत्न केला जातोय, एकदा बेते एकच धावीवर समाधान मानावं लागेल। 28 धावसंख्या धावपळकावर लागली जाते, 5 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज, दोन मोठ्या फटक्यांची गरज आहे चिंचवली संघाला, फलंदाजी करणाऱ्या चिंचवली संघाला। तर 2 ते 3 चेंडू निर्धाव टाकण्याची गरज असेल वरिसवाडी बी संघाला। आकाश पाटील ज्याच्यामध्ये क्षमता आहे या 5 चेंडूंमध्ये मॅच विजयी करायची, तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे साहिल की ज्याच्यामध्ये सुद्धा क्षमता आहे की प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला आपण मात्र रोक लावू शकतो। 5 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज। मोठा फटका आहे चेंडूखाली, क्षेत्ररक्षक येतोय, या ठिकाणी जेल सुटली जाते आकाश पाटीलची। एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, दुसऱ्या धावेला मात्र धावबाद होतोय की काय, संदेश पाटीलच्या पारीचा अंत। यस विजय, थँक्यू, चला स्पीडअप घ्या। 4 चेंडू, 17 धावसंख्येची गरज, 29 धावा धावपळकावर लागले जात आहेत। आकाश पाटीलची जेल सुटली जाते, अगदी आपण पाहिलं पहिली मॅच सारसन विपक्ष झाली पोलीस दळामध्ये, त्यामध्ये हर्षद हलपतरावची जेल सुटली, त्यानंतर केलेला पराक्रम आपण पाहिला, अगदी वाखडण्याजोगी कामगिरी केली। तसेच आपण पाहतो आकाश पाटीलच्या सुद्धा बऱ्याचशा जेल सुटल्यात आणि त्यानंतर आकाश पाटील अक्षरशः गोलंदाजांना आणि त्या संघाला डोकेदुखी ठरताना पाहायला मिळाला। त्याच प्रकारची कामगिरी करेल का आकाश पाटील हे पाहणं महत्वाचं असेल। मोठा फटका आहे उतुंगा फटका, ही माझी जेल सुटली आणि ती तुम्ही चुकी केली। पण पाहताय प्रशांत सर की अगदी आकाश पाटीलची झेल सुटली, जर ती झेल सुटली नसती तर गोलंदाजांवर मात्र आपण पाहाल कॉन्फिडन्स वाढला असता। अगदी आकाश पाटीलची झेल सुटली असं म्हटलं जातं, देव तारी त्याला कोण मारी। अगदी या सामन्यामध्ये जर चिंचवली संघ विजय 35 धावसंख्या धावपळकावर लागलेली आहे, विजयासाठी 11 धावसंख्येची गरज आहे, चेंडू शिल्लक आहेत 3। गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो गोलंदाज साहिल, आकाश पाटील आपण पाहतोय फलंदाजी मार्कवर सफल होतोय फलंदाज। कार्पेट लेवलचा फटका आपण पाहता अलंग द कार्पेट, चेंडूखाली क्षेत्ररक्षक एकदा पूर्ण केली जाते, ही चुकी केली जाते। अगदी असं म्हटलं जातं अंकित मालुसरे, क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही। दोन चेंडू विजयासाठी, 9 धावसंख्येची गरज, दोनही मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील, केसावे लागतील आकाश पाटीलला। जर या चेंडूवर आकाश पाटीलची विकेट लागलीच असती तर दडपड मात्र चिंचवली संघावर आला असतं। 2 चेंडू 10 धावसंख्येचं समीकरण झालं असतं, पण आता 2 चेंडू 9 धावसंख्येची गरज, आकाश पाटील स्ट्राईक एंडवर अक्रॉस द लाईनचा फटका आपण पाहता, या ठिकाणी मात्र यशस्वी होतोय झेल पकडण्यामध्ये फलंदाज आकाश पाटील बाद।
करण्याची गरज। एक चेंडू विजयासाठी नऊ धावसंख्येची गरज। क्रिकेटचा एखादा चमत्कार मात्र या गोल फलंदाज करणाऱ्या संघाला मात्र वाचवू शकेल। औपचारिकता अगदी बाकी आहे मैदानावरती। एक चेंडू नऊ धावसंख्येची गरज। यामधून जो संघ जिंकेल तो टॉप फोर मध्ये जाईल। अगदी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या या क्रमांकामधील एक क्रमांकाचा मानकरी होईल आणि मात्र टॉप फोर मध्ये जाऊन पोहोचतोय वरसेवाडी बी संघ।